चाललो नागपूरला सुमितच्या घरी. सुमित पण आहे माझ्यासोबत. तर त्याने मला बोलवलं होतं खूप दिवस झाले की बट मी थोडासा बिझी होतो, शूटिंग वगैरे चालू होते आमच्या, त्यामुळे तिथे जायला भेटले ना. मग त्याने नंतर एक बोलला की दादा थोडासा टाईम काढ, तर आता थोडासा काय 4 दिवसाचा टाईम काढला आहे आणि 4 दिवस सुट्टी, शूट वगैरे बंद केले थोडेफार आणि आता चाललो आहे ह्याच्यासोबत ह्याच्या गावी चंद्रपूरला. बल्लारशाला. तर आता तिकडे जात आहे. आज आहे 12 तारीख. बघूया. आजपासून मी 4 दिवस त्याच्याकडेच आहे. चौथ्या दिवस मी रिटर्न मुंबईला, बिकॉज माझी 17 का 18 तारखेला परत एक शूट आहे, त्याच्यासाठी मला जावं लागत आहे, नाही तर मी थांबणार होतो. आता नाश्ता करायला आलेलो आहे आणि नाश्त्यामध्ये वडा घेतली, कारण की मला फेवरेट आहे, वडा आवडतो मला खायला. वडे घेतले आणि चाय वगैरे घेऊ. ओळखीचे पण आहे 2-4 जण आणि बोललेलं पण आहे. कॉलवर भेटलं पण घ्यायला. अच्छा, मला घ्यायला पण येतात स्टेशनला. चंद्रपूरवरून ट्रॅव्हल करणार आपण, आपल्याला घ्यायला येईल. अच्छा, म्हणजे आम्ही ट्रॅव्हल करून करणार आहे तर आम्हाला घ्यायला पण येणार आहे. तर बघू आता कोण कोण येतं. त्याच्यामधलं मी रितेशला ओळखतो आणि अशोका. अशोका तर पहिले येऊन गेलेला आहे आमच्या इकडे आणि आता रितेशला मी फर्स्ट टाईम भेटत आहे. लास्ट टाईम काहीतरी मी कॉलवर, व्हिडिओ कॉलवर भेटलो होतो. आता तो जर आला आज येईल, आज संध्याकाळी भेटेल तो. अच्छा, घ्यायचे नाही आम्हाला ते. तर त्याला मी भेटेन. भाऊ कसं आहेत काय आहेत ती लोक, बोलायला तर छान आहेत. तसं सुमित आहे, तसंच ती लोकं पण आहेत आणि आमच्या डान्स क्लासला सपोर्ट करतात, आम्हाला सपोर्ट करतात, मला सपोर्ट करतात, सरांना करतात. असंच सपोर्ट त्यांचा आम्हाला राहून द्या. आणि आता आमचा नाश्ता आलेला आहे, बघू शकतो मागवलेले आहेत. चला आम्ही आता नाश्ता करू. बाय. तर आता आम्ही पोहोचलो चंद्रपूर बस स्टॉप. येईल तो आता रितेश आम्हाला घ्यायला आणि मग आम्ही जाऊ घरी. काय सुमित कॉलवर बोलतोय, बघू शकता तुम्ही. त्यांना फोन करतो की या लवकर, आम्ही आलो आहे पोहोचलो आहे. तर आता जाऊया, बघूया कसं काय आणि कसं वाटतं काय. एकदम छान. तर आज मी त्यांच्या सुमितच्या मम्मी पप्पांना पण भेटतो वगैरे बोलतो. ते पण वाट बघतात माझी. आणि अशोका
तो पण आहे मेन, त्याला पण भेटायचं आहे मला. आणि त्याच्यानंतर रितेशला पण भेटतो, त्याच्या पण फॅमिलीला भेटतो. आणि अजून खूप लोक आहेत जे भेटणार आहेत मला, त्यांना सगळ्यांना भेटतो. आणि मला ह्याने मग अशी सांगितलं की माझ्यासाठी कोण कोण थांबले, प्रशांत नाही गावी जाण्यासाठी कोण कोण थांबले, टीना आहे, एक सोनम आहे आणि खुशी म्हणून आहे. अच्छा, म्हणजे आहे दोन तीन जण आहेत की गावी जाणार होते ते, बट मी येत आहे म्हणून त्यांनी कॅन्सल केलेलं आहे. आणि आता मी येत आहे तर त्यांना पण कळायला मी येतोय, तर त्यांनाही भेटतो. चला बाय बाय. आज कसं वाटतंय? बढिया. आणि आलेत बघा दोघं जाता. हाय, आलेत मला घ्यायला. एकदम मस्त. कसं वाटतंय? वाट लागलेली आहे पण ट्रॅव्हल करून करून. 850 किलोमीटर लांब आहे. आता इथून आपल्याला 20 किलोमीटर, अजून आई शपथ अजून 20 किलोमीटर आहे. काही टेन्शन नाही, छान रस्ता आहे. आता वाट 10-15 मिनिटाचा रस्ता आहे. 15 मिनिटाचा रस्ता आहे. आता मी बाईकने जाणार आहे, कारण की माझी फेवरेट बाईकच आहे फिरायला जास्त करून. तर हा आहे रितेश, ह्याला तर मी भेटलो आहे अगोदर, म्हणजे ऑनलाईन बोललो आहे आम्ही व्हिडिओ कॉलवर. आणि ह्याला मी आज बघतो आहे. तुझं नाव काय भाई? प्रशांत म्हणून आहे. हा इव्हेंटवाला. अच्छा, व्हिडिओ कॉलवर होतं ना वाटतं? आता चेंज वाटतोय जरा. तर बघू शकता हा हॉटेल आहे. आता हॉटेलमध्ये जातोय. सनराइज इन इथे आहे. आणि हा चला जाऊया आतमध्ये. रितेश आणि हे आहेत. आता रूमकडे जातोय बघू. रितेश सोबत आहे. हॅलो गाईज, तर आता आम्ही पोहोचलेलो आहे रूममध्ये. आणि हा रूम आहे. हे बेड आहे, टीव्ही आहे बघायला. आणि बघू शकता तुम्ही आरसाही सुद्धा आहे, छान मोठा. तर छान वाटतं एकदम, रूम पण छान आहे. आणि हा गेला होता रितेश, तो परत आला आहे. त्याला फोन करून बोलवला आम्ही की ये जरा, ऑलविन सर लाईव्ह आलेले आहेत म्हणून. तर बोललो ये बघूया. आणि हे बघा सर लाईव्ह आलेले आहेत. आणि लाईव्हमध्ये काय आहे ना ते तुम्हाला कळेल, बट अगोदरच तो व्हिडिओ पण आलेला असेल, बट मी थोडासा 2-3 दिवसांनी लेट करेल व्हिडिओ. माझा एडिट वगैरे बाकी असेल, त्यांचं ऑलमोस्ट सगळं डन आहे. तर बघा तुम्ही. चला बाय बाय. हॅलो गाईज, तर आता जरा आम्ही चाललो सुमितच्या घरी. आलेत सगळे. आणि हा जो आहे हा अशोक आहे. हा लास्ट टाइम पण आला होता क्लासमध्ये. आणि हा रितेशचा भाऊ आहे छोटा. बोल काय बोलायचं? काय नाही, शांत. हा रितेश ह्याचा छोटा भाऊ. हा अशोका. हा सुमित. आता आम्ही सगळे जातो सुमितच्या घरी, अशोकाच्या घरी. सगळ्यांना भेटूया. तर बघू शकता 14 एप्रिलची फुल तयारी चालू आहे गावामध्ये. हे बघा लाईट्स वगैरे. आणि हा जो आहे रोड, हा सुमितच्या गावात जातो डायरेक्ट. तर चला आता जाऊया, लेट्स गो. Thank you.
आलो थोडंसं बाहेर फिरायला आणि हे बघा हे लोक थांबलेत तिथे माझा वेट करतात. मी इकडे थांबलो व्हिडिओ काढण्यासाठी आणि ही गाडी आणले रितेशने. तर आता आम्ही नाईटला आलो, बंद केले सगळं, बट तरी आम्ही साईडला गाडी थांबवून थोड्या वेळेसाठी तरी थांबूया बोललो. तर चला आता फिरतो थोडासा, बघतो रात्रीला कसं काय. तर मी आता आलो आहे आता रूमवर आणि आता रात्रीचे वाजलेत 1 आणि आम्ही जरा थांबलो होतो. तर उद्या 14 एप्रिल आहे, त्यानिमित्ताने आम्ही थांबलो होतो. मी फर्स्ट टाइम बल्लारशा चंद्रपूर या साईडला येऊन बघितलं की रात्रीला कसं प्रोग्राम असतो वगैरे, तो सगळा बघितला आणि खूप छान वाटलं. तर आजचा ब्लॉग हा मी इथे एंड करतो आणि सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करत राहा. चला लेट्स गो, बाय बाय.